माझ्या माहितीनुसार त्या मतदारसंघात भाजपच्या अनेक प्रमुख नेत्यांनी उमेदवारी घेण्यास नकार दिला. त्या भागात कोण उमेदवारी घ्यायला तयारच नाही आहे. जो शिंद्यांचा शिवसेना झाला, जे धनुष्यबाण वगैरे काय दिलं आहे, ते शिंदे, अमित शहा, मोदी प्रायव्हेट लिमिटेड, फडणवीस गट इनकॉर्पोरेटेड, ते त्यांनी नाशिकलासुद्धा अद्याप उमेदवार देऊ शकले नाहीत. या बारामती शिरूर मतदारसंघामध्ये स्वतः अजित पवार धमक्या देत आहेत जाहीरपणे. पहा की त्यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी स्वीकारली, हा त्या दोन पक्षाचा आणि उमेदवारी ज्याने स्वीकारली त्यांचा प्रश्न आहे. महाविकास आघाडी म्हणून तो मतदारसंघ आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. खरं म्हणजे तिथे भारतीय जनता पक्ष ज्यांनी वाढवला, रुजवला, मोठा केला, शिवसेना भाजपा युतीचे शिल्पकार म्हणूनसुद्धा ज्यांना म्हटलं जातं बाळासाहेबांबरोबर, ते प्रमोद महाजन, यांची कन्या पूनम महाजन, तिचं तिकीट नाकारून प्रमोद महाजन यांची ज्याला आपण लेगसी म्हणतो ती पूर्णपणे संपून टाकली. मुंडे परिवाराचंसुद्धा साधारण याच प्रकारे अधपतन केलं. आता महाजन यांनासुद्धा भाजपच्या राजकारणातून, इतिहासातून त्यांचं पान शेवटचं जे होतं ते फाडलं गेलं. त्या मतदारसंघामध्ये सुनील दत्त, प्रिया दत्त यांच्यासह अनेक महत्त्वाचे लोक निवडून आले काँग्रेसच्या माध्यमातून. मधुकर सरपोतदार शिवसेनेचे निवडून आले त्या मतदारसंघातून. आता वर्षा गायकवाड यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून दिलेली आहे. मी खात्रीनं सांगतो, उज्ज्वल निकम हे जरी भाजपचे उमेदवार असले तरी ती जागा महाविकास आघाडीचा उमेदवार 100% जिंकेल, 100% जिंकेल. माझ्या माहितीनुसार त्या मतदारसंघात भाजपच्या अनेक प्रमुख नेत्यांनी उमेदवारी घेण्यास नकार दिला. त्या भागात कोण उमेदवारी घ्यायला तयारच नाही आहे. उज्ज्वल निकम यांनी खरं म्हणजे जळगावमधून उमेदवारी घ्यायला पाहिजे होती असं मला वाटतं, हे त्यांचं होमग्राऊंड आहे. पण अर्थात तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी उमेदवारी स्वीकारली आहे आणि नक्कीच तिथे एक लढत चांगली होईल. बघा, मुंबईमध्ये दोन ठिकाणी अद्याप उमेदवार जाहीर करू शकले नाहीत, आपल्याला माहीत असेल. मला वाटतं दक्षिण मुंबई, त्यानंतर वायव्य मुंबई ज्याला आम्ही म्हणतो, जिथे अमोल कीर्तिकर आमचे उभे आहेत, तिथे उमेदवारी नाही अद्याप जाहीर केली. ठाणे, मुख्यमंत्र्यांचा सोकॉल गड तथाकथित, तिथे उमेदवारी जाहीर केलेली नाही. कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झालेली नाही. शिवसेनेच्या दुसऱ्या गटाची जी आहे ना, फडणवीस गटाची, शिवसेना फडणवीस गट म्हणतो मी त्याला, त्यांचा उमेदवार अजून आलेला नाही. तो शिवसेना फडणवीस गटानं नाशिकलासुद्धा अद्याप उमेदवार दिलेला नाही. तो शिंदे गट नाही, तो फडणवीस गट आहे, शिवसेना फडणवीस गट, आणि ती मोदी शहा प्रायव्हेट लिमिटेड आहे. जो शिंद्यांचा शिवसेना झाला, जे धनुष्यबाण वगैरे काय दिलं आहे, ते शिंदे, अमित शहा, मोदी प्रायव्हेट लिमिटेड, फडणवीस गट इनकॉर्पोरेटेड, ते त्यांनी नाशिकलासुद्धा अद्याप उमेदवार देऊ शकले नाहीत. काही ठिकाणी फक्त औपचारिकता म्हणून उमेदवार दिले आहेत, जसं काल उत्तर मध्य मुंबईत सरकारी वकील निकम, ॲडव्होकेट निकम यांना दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही 30 आणि 35 याच्यापेक्षा आसपास जागा आम्ही जिंकतो या क्षणी. कोणी कितीही मोठे मोठ्या घोषणा करू द्या, जिंकण्याची एवढीच तुम्हाला खात्री असेल तर अनेक मतदारसंघात फडणवीस आणि अजित पवार धमक्या कोणाला देत आहेत. काल सोलापुरात उत्तम जानकरांच्या नावानं धमकी देण्यात आली, युतीचं काम करा नाही तर तुरुंगात टाकू वगैरे धमक्या ज्या सुरू आहेत ना, तुम्हाला जिंकण्याची एवढी खात्री आहे ना, एक अकेला सप्पर भारी नरेंद्र मोदी, मग धमक्या कशाला देत आहे, लोकशाही आहे ना.
लोकांना ठरवू द्या. या बारामती शिरूर मतदारसंघामध्ये स्वतः अजित पवार धमक्या देत आहेत जाहीरपणे. व्यापारी उद्योजक हे सगळे काम करणारे लोक आहेत, त्यांना नोटिसा मारणं, त्यांना बोलवून दंड आकारण्याच्या धमक्या देणं, 50 कोटी 20 कोटी त्या नोटिसा पाठवायच्या, मग सांगायचं माझं काम करायचं, माझ्या पत्नीचं काम करायचं, याचं काम करायचं, नाहीतर तुला 50 कोटी भरावे लागतील, दंड मारणार, मग तिथे गेल्यावर तू दंड कमी होतो. या धमक्या कशा करता मी बघून घेईन काय, तुम्ही काय बघून घेणार? 4 जूनला तुम्हाला जनता बघून घेते, तुम्ही काय बघून घेते? आम्हाला ही लोकशाही आहे बरं का. नरेंद्र मोदी असतील, अमित शाह असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, ही भाषा जर तुम्ही करत असाल तर या राज्याच्या जनतेने ठरवलेलं आहे काय करायचं ते. तुमच्या धमक्यांना 5-25 लोक भीक घालतील, ज्यांचे तुमच्याशी आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत, जे तुमचे ठेकेदार आहेत, पण जनता हा दबाव झुगारणार नाही. बारामती लोकसभा मतदारसंघात ज्या पद्धतीनं अजित पवार गावागावातल्या लोकांना धमक्या देत आहेत, मला मताधिक्य नाही दिलं तर बघून घेईन, हा काय प्रकार आहे? अनेक वर्ष आपण विधानसभेत आहात, मंत्री आहात, ही भाषा तुम्हाला शोभते का? निवडणूक जर फेअर निवडणूक करायची असेल तर लोकांना निर्णय घेऊ द्या, तुम्ही खरे की माननीय शरद पवार खरे. नक्कीच बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे, अर्थात 48 जागा आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. पण कोणीतरी दिल्ली गुजरातच्या ऐरेगैरे येतील आणि बारामतीमध्ये आम्ही तुमचा पराभव करून दाखवतो. बघा, राजकीय मतभेद आमचे माननीय पवार साहेब किंवा त्यांच्या पक्षाचे असू शकतात, आम्ही एकत्र